राज्यातील सर्व शिवसैनिकांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधणारी बातमी. दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण नवी दिल्लीमध्ये दोन्ही शिवसेनेला एकत्र येण्याची साथ घालणारे बॅनर लावलेले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा टाळीची चर्चा सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत लागलेल्या या बॅनर्सनं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. भगव्या रंगाच्या बॅनरवर ठळक मराठी शब्दात छापलेल्या ओळींनी शिवसैनिक चांगलेच उत्साहित झाले. शिवसैनिकांनो, वाघांनो, संघटित व्हा, महाराष्ट्राच्या विकासाला गतिशील बनवा. शुभेच्छुक महाराष्ट्रातील कोट्यवधी शिवसेना प्रेमी. हा बॅनर पाहून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष दोन गटांमध्ये विभागल्यानं शिवसैनिकांची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती अशी झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालात दोन्ही शिवसेनेला चांगलं यश मिळालं, त्यामुळे दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे. भावना जपायच्या असतील तर निश्चितच त्यांचं स्वागत करू अशी सकारात्मक प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे. शिवसैनिकाच्या भावना जर समजून घेतल्या तर आजही मनाला वाईट वाटतं. आम्ही केलेल्या उठावाला सुद्धा आम्हाला सुद्धा वाईट वाटतं की का झालं हे असं. आणि म्हणून त्याच्या भावनेचा खरं म्हणजे प्रत्येकाने आदर आणि सन्मान करायला पाहिजे. आम्ही बाहेर पडलो म्हणून आम्हाला शिवसेना प्रमुखाला आम्ही विसरलो नाही. काही लोक आजही शिवसेना प्रमुखाच्या नावाने दुकानदारी करतात, त्यांनाही त्याचं काही वाटत नाही. म्हणून त्या जर भावना जपायची असेल आणि अशी हा शिवसेना प्रमुखाच्या विचारासाठी एकत्र येत असेल तर निश्चितच आम्ही त्यांचं स्वागत करू. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सामान्य शिवसैनिकांच्या भावनांचं स्वागत असं मत ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आलं. मात्र कटकारस्थान करणाऱ्यांना सोबत घ्यायचं की नाही हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल असं पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं. वंदनीय बाळासाहेबांनी बघितलेलं महाराष्ट्राच्या ऐक्याचं स्वप्न हेच शिवसेनेचं अंतिम ध्येय आहे. याला अनुसरून सामान्य शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्यांचा आम्ही आदरच करतो, त्यामुळे त्यांच्यासाठी मातोश्रीच्या आणि शिवसेनेचे दरवाजे कायम खुले असणार आहे. मात्र ज्यांनी पक्षफोडीचं एक मोठं कारस्थान रचलं आणि हे कारस्थान रचताना शिवसेनेला पर्यायाने महाराष्ट्राला एका संकटाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, अशा कपट कारस्थानी लोकांना सोबत घ्यायचे की नाही घ्यायचे याचा सर्वस्वी निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा असेल. शिवसेनेमध्ये फूट पडण्याच्या घटनेला 2 वर्ष होत असतानाच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. 20 जून 2022 रोजी शिवसेनेमध्ये फूट पडली होती. त्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मंत्री आणि आमदार सुरतला रवाना झाले होते. आता 2 वर्षानंतर पुन्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे टाळी देतील का असा प्रश्न निर्माण झालाय. तसं पाहिलं तर टाळी आणि शिवसेनेची चर्चा शिवसेनेसाठी काही वेगळी नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा अनेकदा झाली आहे. 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती, तर 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. राज ठाकरेंनी एकट्यानं पक्षाचा विस्तार केला होता. या दरम्यान 2014 आणि 2017 मध्ये राज ठाकरे यांनी युतीसाठी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला होता, पण दोन्ही वेळेस त्यावर निश्चित असं काही घडलं नाही. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील अनेकदा एकत्र येण्याची मागणी केली होती, मात्र ठाकरे बंधूंनी त्यावर कधीच ठाम भूमिका घेतली नाही. तर दुसरीकडे आता राज्यातील सर्व राजकीय परिघच पूर्ण बदललाय. महाविकास आघाडीनं राज्यात लोकसभेच्या 30 जागा जिंकल्यात. उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे, तर राज ठाकरेंच्या मनसेनं लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही भाऊ महाविकास आघाडी आणि महायुतीत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही.
दुसरीकडे शिवसेना आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी सकारात्मक वक्तव्य केली आहे, मात्र जोपर्यंत टाळी वाजत नाही तोपर्यंत काही खरं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.